लॉकडाऊनचा फटका समाजातील सर्वच घटकांना बसलाय, परंतु यात सर्वात जास्त भरडला गेलाय तो जिल्ह्यातील फोटोग्राफर. ऐन लग्नसराईच्या धामधुमीत लॉकडाऊन आल्याने जिल्ह्यातील छायाचित्रणाचा व्यवसाय असणाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महागड्या कॅमेऱ्यांचे हप्ते, दुकानाचे भाडे, विजेचे बिल इत्यादी थकल्याने छायाचित्रकारांनाही शासनाने भरीव पॅकेज देण्यात यावे अशी मागणी वाशिम जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पात्रा वत्सगुल मलाही आपली संस्कृती आपला वसा. वाशिम जिल्ह्यातील समस्त फोटोग्राफर बंधूंनी कोरोना महामारीमुळे लागू असलेल्या लॉकडाऊनचा सर्व प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे. सर्वांनी शिथिलतेने त्यांची प्रतिष्ठाने बंद ठेवलेली आहेत, पण काळाच्या गरजेनुसार जे उन्हाळी लग्नाचा हंगाम आहे तो त्यांच्या हातातून पूर्ण गेल्यामुळे त्यांच्यावर भूकमारीची अवस्था आलेली आहे. त्या बिकट आर्थिक परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने त्यांच्याशी मदतीचा हात समोर आणावा, यासाठी आम्ही वाशिम जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन मंडळामार्फत आम्ही इथे निवेदन देण्यात आलेले आहोत. काय काय असतं नीट नेमके फोटोग्राफर या व्यवसायामध्ये? आमच्या या व्यवसायामध्ये आमची 90% बिझनेस हा या 2 महिन्यातच असतो, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये, आणि तो पूर्ण आमच्या हातातून केलेला आहे. आणि पुढचे 6 महिने कोणत्याच प्रकारे आमचा प्रतिष्ठान चालण्याचे लक्षणे दिसून येत नाही आहेत. त्यामुळे आमच्यावर असलेले EMI, आमचे विद्युत बिल, आमचे दुकानाचे भाडे, आमचे स्वतःचे खर्च, घर खर्च वगैरे, आमचे समोरचे प्रोजेक्ट्स वगैरे, ते सर्व डबघाईमध्ये आलेले आहेत. आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आमच्या आर्थिक संवर्धनासाठी व आमच्या उदरनिर्वाहासाठी प्रशासनाने आम्हाला ऐच्छिक किंवा उपयोगी जेवढे पण योजना असतील त्यांच्यात आम्हाला समायोजित करून आमचा सहकार्य करावे व आमच्याकडे लक्ष देण्यात यावे. वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास 700 ते 1000 फोटोग्राफर आहेत, जे आपापले कॅमेरे EMI पण भरू शकत नाहीत, त्यांना खूप अडचणी जात आहेत. त्याच्यावर विशेष करून प्रशासनाने मदतीचा हात द्यावा.